गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात थंडीचा कडाका चांगलाच वाढला होता, मात्र पुढच्या चार दिवसात हा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तरेतून येणाऱ्या वाऱ्याचं प्रमाण कमी होत असल्यामुळे राज्यातील तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसनं उतरण्याचा अंदाज आहे. लोकल प्रवास अधिक वेगानं व्हावा यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावरती अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे, त्यामुळे प्रवास अधिक वेगानं होईल आणि या प्रकल्पासाठी 2 भारतीय कंपन्या उत्सुक आहेत. अशात रेल्वे बोर्डानं या कंपन्यांना नव्या यंत्रणेचा आराखडा विकसित करण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेमध्ये किंचित सुधारणा झाली आहे. मुंबईतील प्रदूषणाच्या पातळीमध्ये घट होऊन हवा गुणवत्ता निर्देशांक 245 इतका नोंदवला गेलाय, तर माझगाव चेंबूर इथल्या हवेच्या स्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचं समोर आलंय. पुण्यातल्या शिवाजीनगर रेल्वे स्थानकादरम्यान लोहमार्गाच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे, त्यामुळे आज पुणे लोणावळा लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर पुणे मुंबई डेक्कन एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आली आहे. अखेर हिंगोलीवरून मुंबईला रेल्वे सुरू करण्याचा अंतिम निर्णय झालाय. प्रत्येक सोमवारी आणि मंगळवारी हिंगोलीकरांना आता रेल्वेनं मुंबईला जाता येणार आहे. रेल्वे विभागानं याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत ही माहिती दिली. घराचं स्वप्न पाहणाऱ्या औरंगाबादकरांची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या माध्यमातून औरंगाबादकरांना स्वस्त किमतीत आपल्या हक्काचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करता येणार आहे, कारण म्हाडाच्या औरंगाबाद मंडळातर्फे 828 सदनिका आणि भूखंडाकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. पुणे शहरात आता रस्त्यावरती थुंकणाऱ्यांवरती करडी नजर असणारे G20 परिषदेदरम्यान शहरातील पिचकारी बहाद्दरांवरती महापालिकेनं कारवाई करायला सुरुवात केली होती आणि ही कारवाई आता कायम ठेवली जाणार आहे. मागील 18 दिवसात महापालिकेनं या पिचकारी बहाद्दरांकडून 3 लाखांचा दंड वसूल केलाय. भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. 3 ते 5 फेब्रुवारी या कालावधीत प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. रंगीबेरंगी फुलं आणि पानांपासून साकारलेल्या वेगवेगळ्या कार्टून्स या पर्यटकांना पाहता येणार आहे. मुंबईच्या वरळी इथल्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये इंडिया आर्ट फेस्टिवल पार पडतोय. या फेस्टिवलचं हे 11वं वर्ष आहे. आज या प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे. पनवेलच्या गाडी नदीचं रुपांतरण नाल्यात झाल्याचं पाहायला मिळतं. ही नदी गाळानं भरली असून पूर्णपणे प्रदूषित झाली आहे, त्यामुळे या प्रदूषणाचा त्रास इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात होतोय. आसनगाव येथील मुंबई आग्रा महामार्गावरील पूल तोडण्याचं काम अतिशय धीम्या गतीनं सुरू आहे, त्यामुळे महामार्गावरून एकेरी वाहतूक करावी लागते. या कारणानं रोजच या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावतीय. पनवेल महानगरपालिकेच्या राजीव गांधी मैदानात मातीचे ढिगारे पाहायला मिळत आहेत, त्यामुळे खेळाडूंना खेळण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. तरी देखील पालिकेनं याकडे दुर्लक्ष केलंय. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. पाण्याच्या दृष्टीनं नशीबवान समजल्या जाणाऱ्या कोल्हापूरकरांना गेल्या महिन्याभरापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. उपसा पंप बंद पडल्याने 8-8 दिवस पाणी येत नाही आणि त्यामुळे नागरिक हैराण झालेत, त्यामुळे विकतचं पाणी घेऊन जगण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. अजिंठा लेण्यातील 2 लेण्या 22 ते 24 जानेवारीला बंद असणार आहेत. चित्रांचं संवर्धन करण्यासाठी लेणी क्रमांक 16 आणि 17 मध्ये फ्युमिगेशन करण्यात येणार आहे आणि त्यामुळे लेण्या पर्यटकांसाठी 22, 23 आणि 24 जानेवारीला बंद असतील. भिवंडीतील शिरोळे दाभाड बासे असनोली देवचोळे या परिसरातील दगड खदानीत मोठ्या प्रमाणात ब्लास्ट केले जातात आणि त्यामुळे गावातल्या अनेक घरांना तडे गेलेत. भूकंपाप्रमाणे धमाके होत असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. न्यूज आणि लोकमतनं बातमी दाखवताच अधिकाऱ्यांनी दगड खदानीत जाऊन पाहणी केली आणि ब्लास्ट न करण्याच्या सूचना केल्या. उल्हासनगरमधील बांधकाम व्यावसायिक आयटीआयचा भूखंड बळकावण्याचा प्रयत्न करत असल्याच्या निषेधार्थ कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवर शासकीय तांत्रिक महाविद्यालयाच्या शिक्षकांनीही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. प्रजासत्ताक दिनी कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी तपास यंत्रणा सज्ज आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोलीस सतर्क झालेत आणि याच पार्श्वभूमीवर कुठली अनुचित घटना घडली किंवा दहशतवादी हल्ला झाल्यास त्याला सामोरं कसं जावं याचा सराव म्हणून अमरावतीमध्ये मॉकड्रिल करण्यात आलं. यावेळी दहशतवादी हल्ला झाल्याचा आभास निर्माण करण्यात आला होता. त्यावेळी एक मोठी बातमी आहे मुंबईमधून. मुंबईकरांसाठी पुन्हा गोवरचा धोका वाढतोय. सलग दुसऱ्या दिवशी गोवरनं एका बाळाचा मृत्यू झालाय मुंबईमध्ये. ट्रॉम्बे इथल्या चिता कॅम्पमधील 6 महिन्यांच्या मुलीचा गोवरनं संशयित मृत्यू झाल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आणि त्यामुळे
गोवरमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 23 इतकी झाली आहे। त्यातील 3 मृत्यू हे मुंबईच्या बाहेरचे आहेत। ट्रॉम्बे येथील चिता कॅम्पमधील 6 महिन्यांच्या मुलीला 9 जानेवारीला ताप, खोकला आणि सर्दीचा त्रास सुरू होता आणि तिची श्वसनक्रिया निकामी झाल्यामुळे तिला व्हेंटिलेटरवरती ठेवण्यात आलं होतं। या मुलीला लसीची कोणतीही मात्रा देण्यात आलेली नव्हती। आता पाहूयात राजकीय वर्तुळातल्या टॉप 18 न्यूज। बाळासाहेबांच्या शिवसेनेची आज महत्त्वाची बैठक होणार आहे आणि यात पक्ष बांधणीवरती भर दिला जाणार असून पदाधिकाऱ्यांची सुद्धा नियुक्ती केली जाणार आहे। धनुष्यबाण हे बाळासाहेबांचं आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कल्याणमध्ये बोलताना व्यक्त केला। तसंच त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊत यांच्यावरती नाव न घेता टीका केली। पुण्यामध्ये आज हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। पुण्यातील लाल महालापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून हिंदुत्ववादी संघटना आणि भाजपचे नेते कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत। अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि वंचितनं आयात केलेले उमेदवार भाजपच्या रणजित पाटलांना टक्कर देणार का हे बघावं लागेल। वंचितनं अनिल अमलकर आणि महाविकास आघाडीनं धीरज लिंगाडेंना उमेदवारी दिली आहे। भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसेंना पुन्हा धक्का दिलाय। जिल्हा दूध संघात खडसेंच्या कार्यकाळात काढण्यात आलेली नोकर भरती मंगेश चव्हाण यांनी रद्द केली आहे। जिल्हा दूध संघावर खडसेंनी काढलेली नोकर भरती आमदार मंगेश चव्हाण यांनी रद्द केली आणि या निर्णयामुळे 1,500 कुटुंबावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आरडाओरड करण्यापेक्षा ठोस निर्णय जनतेसमोर मांडा अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिली। अमरावतीमधील महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी परवानगी न घेता प्रचाराचे बॅनर लावले असल्याचा आरोप करत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली। यानंतर त्यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील संसार येथे माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गाण्यावरती ताल धरला। जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात त्यांनी गाण्यावर नाच केला। खरी शिवसेना आपलीच आहे त्यामुळे पक्षाला बाळासाहेबांचं नाव मिळालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। असंच काम करत राहिलो तर विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकेल असं वक्तव्य त्यांनी केलं। महाराष्ट्राच्या विधानभवनात बाळासाहेब यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे। 23 जानेवारीला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरेंना आमंत्रण दिल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सांगितलं। पवना धरण परिसरात होणाऱ्या बेकायदेशीर उत्खननावरती योग्य ती कारवाई केली जाणार आहे कारण निसर्गाच्या विरोधात जाऊन कोणी बेकायदेशीर काम करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असं आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे फडणवीस सरकारकडे 184 आमदारांचं संख्याबळ होऊ शकतं असा दावा केलाय। बावनकुळेंपाठोपाठ भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी देखील इतर पक्षातील आमदार संपर्कात असल्याचा दावा केला। दरम्यान कार्यकर्त्यांमध्ये जोश भरण्यासाठी बावनकुळेंना अशी वक्तव्य करावी लागतात असा टोला भुजबळांनी लगावला। संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला दौंडमधील भीमसैनिकांनी विरोध केल्याप्रकरणी 25 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याच्या निषेधार्थ दौंड पोलीस ठाण्यासमोर भीमसैनिकांनी उपोषण सुरू केलं। माजी आमदार रमेश थोरातांनी उपोषण स्थळी भेट दिली तर सुप्रिया सुळे यांनी व्हिडिओ कॉलमार्फत उपोषणकर्त्यांसोबत संवाद साधला। या आधीच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपनं उमेदवार दिला नसता तर चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध झाली असती असं राष्ट्रवादीनं म्हटलं। पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल हे येत्या 2 दिवसात स्पष्ट होईल असं राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितलं। राज्याच्या सत्ता संघर्षावरती न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटलांनी दिली। न्यायालयाच्या पुढे कुणीही जाऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं। पूर्वीची भाजप आणि आताची भाजप यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। पूर्वीचे भाजपचे नेते हे वैचारिकदृष्ट्या परिपक्व होते, त्यांची टीका टिप्पणी खालच्या पातळीची नसायची असं वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी केलं। नागपूर शिक्षक मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर अडबाले यांनी गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली। निवडणुकीत विजय होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महाविकास आघाडी माझ्या पाठीशी आहे त्यामुळे नाशिक पदवीधराची निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास शुभांगी पाटील यांनी व्यक्त केला। सत्यजित तांबेंनी काँग्रेस पक्षाला धोका दिल्याचा टोला त्यांनी लगावला।
यानंतर एक महत्त्वाची बातमी पाहूयात। कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह यांच्यावरती महिला कुस्तीपटूंनी आरोप केल्यानंतर दिल्लीतलं वातावरण तापल्याचं चित्र आहे आणि त्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये आज भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रजभूषण सिंह मात्र सहभागी होणार नाहीत। पंतप्रधान मोदी संदर्भातली बीसीसीआयच्या डॉक्युमेंटरीचे व्हिडिओ यूट्यूब वरती ब्लॉक करण्यात आले आणि या व्हिडिओ बरोबरच 50 पेक्षा जास्त ट्विटर अकाउंट सुद्धा ब्लॉक करण्यात आले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून देशविरोधी कट रचला जात असल्याचा आरोप सरकारनं केला। केंद्र सरकारनं कुस्ती संघटनेचे सर्व उपक्रम तसंच गोंडा येथील रँकिंग टूर्नामेंट सुद्धा रद्द केली आहे। तसंच केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं कुस्ती संघटनेचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांना निलंबित केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या वादावरून काँग्रेस नेते शशी थरूर यांनी गहलोत यांना सल्ला दिलाय। आपल्या सहकाऱ्यांबद्दल बोलताना विचारपूर्वक बोला असं शशी थरूर यांनी गहलोत यांना सांगितलं। कोलकात्यातील धर्मतल्ला परिसरामध्ये आयएसएफ आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रुपांतरण तोडफोडीत झालं। यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। जम्मूतील नरवाल परिसरात झालेल्या दोन स्फोटांनंतर तपास यंत्रणा ऍक्शन मोडमध्ये आल्यात। या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। राजस्थानच्या जोधपूरमधला एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय ज्यामध्ये काही लोकांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। बिहारमधील दरभंगा इथून पोलिसांनी सात आरोपींना अटक केली। यावेळी आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी या सातही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि 25 जिवंत काडतूस जप्त केली आहेत। बिहारमधील दरभंगामध्ये एका मुख्याध्यापकाला काही महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली। या मुख्याध्यापकावरती शालेय योजनांचा लाभ देण्यासाठी खंडणी वसूल केल्याचा आरोप करण्यात आलाय। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। उत्तर प्रदेशच्या आजमगडमध्ये एका घराच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला। घराजवळ खेळत असलेल्या लहान मुलांच्या अंगावरती ही बाल्कनी कोसळली। या दुर्घटनेत एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झालाय। हैदराबादमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका इलेक्ट्रिक कारनं अचानक पेट घेतला। या शेजारी उभ्या असलेल्या आणखी तीन कार सुद्धा जळून खाक झाल्यात। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पश्चिम बंगालमधील एस्प्लानेड परिसरात आयएसएफ कार्यकर्ते आणि कोलकाता पोलीस यांच्यात संघर्ष झाला। यावेळी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करण्यात आला। उत्तर भारतातील डोंगराळ भागात अजूनही बर्फवृष्टी सुरूच आहे। बद्रीनाथमध्ये बर्फाची पांढरी चादर पसरली असून चामोलीमध्ये पर्यटकांनी खूप मोठी गर्दी केली आहे। जम्मू काश्मीरमधील 10 जिल्ह्यांना हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला। उत्तराखंडच्या चामोली इथे तुफान हिमवृष्टी होते। अवली भागात पडलेल्या बर्फामुळे परिसरात पांढरी चादर पसरली असं दिसून येत आहे। या हिमवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी इथे मोठ्या संख्येनं पर्यटक येत आहेत। उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमध्ये एका कालव्यात डॉल्फिनचं दर्शन झालं। डॉल्फिन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती आणि या डॉल्फिनला गंगा नदीमध्ये सोडण्यात आलंय। मेरठमध्ये एका हौशी कलाकारानं सोन्याचं पतंग तयार केलं आणि त्यासाठी त्यांना 21 लाख रुपयांचा खर्च आलाय। प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ते पतंग उडवले जाणार आहे। उत्तर प्रदेशची माहिती दिली। अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाला मुसळधार पावसाचा फटका बसलाय। अनेक भाग पाण्याखाली गेले असून नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। काही ठिकाणी पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक खंडित झाली। पेरूमध्ये सरकारच्या विरोधात अजूनही निदर्शनं सुरू आहेत। या आंदोलकांना रोखण्यासाठी 11,800 पोलीस तैनात होते आणि या आंदोलनात आतापर्यंत 53 लोकांचा मृत्यू झालाय। पाकिस्तानच्या लाहोरमधल्या मुलींमध्ये झालेल्या फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या प्रकरणी चार मुलींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। अभिनेता रणदीप हुडानं त्याच्या आगामी लाल रंग 2 या चित्रपटाचं पोस्टर रिलीज केलंय। रणदीपनं या सिनेमातून निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलंय। लवकरच या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे।
अवतार द वे ऑफ वॉटर या सिनेमाने इतिहास रचला. या अवेंजर्स एंडगेमच्या लाइफटाइम बिझनेसला मागे टाकून भारतातील सर्वात जास्त कमाई करणारा हॉलिवूड चित्रपट तो ठरलाय. या सिनेमाने भारतात तब्बल 368 कोटी 20 लाख रुपयांची कमाई केली. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला. सारानं सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केलाय आणि ज्यामध्ये ती मुलांसोबत केक कापताना दिसते. या व्हिडिओसह सारानं खास कॅप्शन देखील पोस्ट केलंय. कंगना रनौतनं तिच्या आगामी इमर्जन्सी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. या दरम्यानचे काही खास फोटो तिनं शेअर केलेत. या सिनेमासाठी कंगनानं तिची सर्व मालमत्ता गहाण ठेवली असून पहिल्या शेड्यूलच्या चित्रीकरणादरम्यान तिला डेंग्यूचाही त्रास झाला होता. अखेर तिनं तिचं शूटिंग पूर्ण केलंय. सुष्मिता सेननं नुकताच मिस युनिव्हर्स 2022 हरनाज संघनं परिधान केलेल्या ड्रेसबद्दल हृदयस्पर्शी प्रतिक्रिया दिली. हरनाजनं आपल्या ड्रेस फॉर्मर मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन आणि लारा दत्ताला एक प्रकारे आदर व्यक्त केलाय आणि हे पाहून सुष्मिता आणि लारा भावुक झाले असून सुष्मितानं हरनाजचं कौतुक करत तिचे आभार देखील मानलेत. सुहाना खान आणि शनाया कपूर यांनी नुकतेच दुबईमध्ये एका पार्टीला हजेरी लावली आणि या पार्टीत मॉडेल कँडल जेनर देखील उपस्थित होती. शनायानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवरती सुहाना आणि कँडल सोबत पोज देतानाचा फोटो शेअर केला. अभिनेत्री जान्हवी कपूरनं नुकतंच साडीमध्ये फोटोशूट केलं. जान्हवीचा साडीतला हा बोल्ड लुक सध्या इंटरनेटवरती व्हायरल होतोय. बॉलिवूडचा ऍक्शन हिरो अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी चित्रपट बडे मियां छोटे मियां वरून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे आणि अक्षयनं सोशल मीडियावरती टायगर सोबतचे फोटो शेअर करत ही माहिती दिली. ही जोडी पहिल्यांदाच एकत्र बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.